सभा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज माजलगाव या ठिकाणी मंगलनाथ मल्टी स्टेट बँक आहे. आपण त्या बँकेच्या बँकेमध्ये आज प्रेमात पडायचे होते, पण हा पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे आणि त्या अनुषंगाने या मंगलनाथ मल्टी स्टेटचे चेअरमन रवींद्रजी कानडे साहेब आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत. काय सांगू शकाल आजच्या या प्रकाशन सोहळ्यापासून? पुढे आजच्या या प्रेमात पडायचे होते, पण या माननीय प्रदीपजी कुलकर्णी साहेब यांच्या लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगलनाथ मल्टी स्टेटमध्ये झाला याचा आम्हाला असा आता अभिमान आहे. मंगलनाथ मल्टी स्टेटचे सक्रिय सभासद या नात्याने आणि या माजलगाव तालुक्यातील साहित्य चळवळीला नेहमीच पाठबळ द्यावं असं या ठिकाणचे अनेक साहित्यिकांचं मत असतं. विशेष करून पाठक मॅडम आग्रही असतात, आमचे वडीलही आग्रही असतात त्या संदर्भामध्ये. तर त्या अनुषंगाने आज हा आपल्या परिसरातील एका लेखकाचा कौतुक सोहळा या ठिकाणी झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि प्रेमात पडायचं होतं, पण ही जी भूमिका आहे तर एक समाज मन समाजातील एक जे चिंतन करून त्यांनी ते विचार त्या पुस्तकाच्या रूपानं या ठिकाणी प्रकाशित केले. खूपच वाचनीय पुस्तक असं आहे. निश्चितपणे त्यांच्या वाच पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा माझ्या वतीने आणि मंगला. खरोखर या ठिकाणी साहेब मला एक सांगा, जे की आपल्या मातीमधील एक लेखक कादंबरी लेखक म्हणजे आपल्या समोर येतो याकडे कशा पद्धतीने आपल्याला अलौकिक वाटत? निश्चितपणे आता ज्यावेळेस प्रतिलिपीच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित केले, प्रतिलिपी महाराष्ट्रातील भारतातील एक ॲप आहे. या ॲपवर तुम्हाला प्रत्येक भाषेतलं पुस्तक मिळतं, प्रत्येक विषयाचं पुस्तक मिळतं. आणि ज्यावेळेस आपण सर्च करतो त्यामध्ये ललित कादंबरी प्रेमाच्या कादंबरी आणि त्या ठिकाणी माजलगावचे प्रदीप कुलकर्णी सरांचं नाव येत आहे. हा आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट. निश्चितपणे अशा व्यक्तीचा सोहळा होतो, सोहळा किंवा होतो या गोष्टीचा आणि त्यांची दखल आज देशपातळीवर घेतली जाते हा त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. खरोखर आत्ताच रवींद्र कानडे साहेबांनी सांगितलेलं आहे की खरोखर आपल्या माजलगावचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने कादंबरीच्या स्वरूपामध्ये एक त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. आपण दुसऱ्या स्नेहल पाठकताई आहेत त्यांच्याशी आपण संवाद आहोत. काय ताई आज तुम्ही अध्यक्ष म्हणजे प्रमुख पाहुणे होता, याबद्दल आपलं काय मत? या प्रतिभेच्या सोहळ्यामध्ये प्रदीप कुलकर्णींनी प्रतिलिपीच्या माध्यमातून प्रेमात पडायचे होते, पण ही कादंबरी जी निर्माण केली याचं खूप कौतुक आहे. कारण लेखकांना तंत्रज्ञान अवगत असणं हेही या काळाची गरज आहे, ती त्यांनी ओळखलेली. विशेष म्हणजे मंगलनाथ मल्टी स्टेट बँकेने आणि त्या परिवारांनी लेखकाला जे बळ दिलेलं आहे, लेखणीला बहर यावा म्हणून त्यांना जी प्रेरणा दिलेली आहे, या प्रतिभेचा सोहळा इथे संपन्न त्यांनी केलेला आहे. यासाठी मी या बँकेचे चेअरमन आजी कानडे साहेब आणि रवींद्र कानडे या सर्व परिवाराचं मी खूप अभिनंदन करेन. प्रदीप कुलकर्णीचं मी मनापासून अभिनंदन करेन. एक पत्रकार आणि तो साहित्यिक मानदियाळीमध्ये आज येतो आहे. अनेक कथा कादंबऱ्या त्यांनी निर्माण केलेल्या आहे. या साहित्यिक वाटचाली प्रदीप कुलकर्णींनी माझ्या मनापासून शुभेच्छा देते. खरोखर या ठिकाणी आपल्या या प्रकाशन सोहळ्याचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतो. साहेब मला एक सांगा, आज या ठिकाणी प्रदीपजी कुलकर्णी यांनी एक कादंबरी आपल्या हस्ते प्रकाशन केलेलं आहे, याबद्दल आपलं काय म्हणतो? प्रदीपजी कुलकर्णींना आले घरी आल्यानंतर ते म्हणले की साहेब मी अशी कादंबरी लिहिलेली आहे. त्यांनी मला कादंबरी दाखवली, प्रेमात पडले होते, पण म्हणलं सुंदर कादंबरी आहे, तुम्हाला एवढा वेळ कुठं मिळतो, तुमच्या एवढं म्हणजे कला आहे का, आणि मग तुमच्या कलाचं कधी कर्तृत्व कधी व्हायला पाहिजे, माझ्यामध्ये माहीत तरी व्हायला पाहिजे. म्हणून त्यांना मी म्हणलं मग आता आपण एक कार्यक्रम ठेवू, ह्या कादंबरीचं प्रकाशन करू. आणि आता भाषणामध्ये पाठक त्यांनी सांगितलं की समाजाला जो आनंद येतो तो समाजाला जो आनंद येतो त्याचा आपल्याला परमानंद मिळतो, असं परमानंद मिळण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. त्यांच्या या कार्याला माझ्या शुभेच्छा राहतील. खरोखर एक आपल्या जवळचा माणूस खूप म्हणजे मोठ्या
मनानं आणि एक चांगलं कादंबरी निर्माण केली, त्याबद्दल एक आपल्या मंगलनाथ मल्टीस्टच्या वतीनं त्यांना एक शुभेच्छा. सर, त्यांनी घरांना त्यांची परिस्थिती त्याप्रमाणे नसताना सुद्धा त्यांनी हळूहळू विधान काम केलं आणि मंगलनाथ परिवाराचे ते एक सदस्य आहेत. आणि माझे पूर्वीपासून विचार असे असतात की एखादी व्यक्ती तळागाळामध्ये आहे, फार चांगली आहे. आता तुमच्याच बाबतीत सांगायचं मला माहीतच नव्हतं, नाही तर आपल्या याच्यामध्ये पांडुरंग आलेला आहे म्हणलं. पांडुरंग असं माहीत पाहिजे ना, हे पांडुरंग आहेत म्हणून. तसं ते कुलकर्णी साहेब याच्यात माहीतच नव्हतं की हे किती आहे, काय लोकांना समजायला पाहिजे यांच्यामध्ये बुद्धी एवढी आहे, कादंबरी लिहू शकता आणि कादंबरी लिहिली आणि त्यांनी त्या कादंबरीच्या मार्फत समाजामध्ये परिवर्तन केलं हे मुख्य असतं. कादंबरी व निमित्त असतं, त्याच्यामुळे परिवर्तन फार आवश्यक आहे. या हेतून मग त्यांना मला असं वाटलं की यांचं एक कौतुक करावं म्हणून आता कार्यक्रम ठेवला. खरोखर आत्ताच या ठिकाणी एकंदरच आत्ताच या ठिकाणी आजी कानडे साहेब जे मंगलनाथ मल्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी एक आपुलकीची थाप आणि पुढील कार्यास त्यांना प्रदीपजी कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपण त्यांच्या तोंडून त्यांना आज एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे, आपण कुलकर्णी त्यांच्याशी संवाद साधून काय सांगू शकाल कुलकर्णी साहेब? मला आज स्वर्ग दोन बटर उठल्याचा आनंद आहे, खूपच असं मला भरून आलं की मी आता शब्द माझ्याकडे नाही आहे. कारण आरजी कानडे साहेबांची पाठीवर तर हात नेहमीच असते, पण प्रतिलिपी त्या 50 लेखकामध्ये माझं नाव झालं आणि 50 लेखकामध्ये माझं हे पुस्तक त्यांनी त्यांच्यातर्फे प्रकाशित केलं त्याचा मला म्हणजे प्रतिलिपीचा आभार आहे, मंगलनाथचा मनापासून आभारी आहे आणि माझं गावात जे माझ्या वाचक आहेत त्यांचा सुद्धा मी मनापासून आभारी आहे. मला महाराष्ट्रातून भरपूर वाचक आहेत, त्याचप्रमाणे देशात जे मराठी वाचतात ते सुद्धा माझ्या पुस्तकाचे वाचक आहेत, त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझा आनंद मी आज जास्त शब्दात व्यक्त करू शकत नाही. एवढंच. खरोखर या ठिकाणी माझलगाव मंगलनाथ मल्टी स्टेटमध्ये एक चांगला उपक्रम आणि सामाजिक उपक्रम अनेक वेळा आरजी कानडे साहेबांच्या माध्यमातून घेण्यात येत असतो, रवींद्र कानडे साहेबांच्या माध्यमातून घेण्यात येत असतो आणि आज खरोखर प्रदीपजी कुलकर्णी यांची प्रेमात पडायचे होते पण या कादंबरीचं प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला आणि या वेळी स्नेहलताई पाठक तसेच सर्व मंगलनाथ मल्टीचे कर्मचारी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास नमालायू, बालासाहेब फफाळ, माजलगाव.